नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेचा आजचा दिवस पूल दिवस होता। डोंबिवलीत कोपर पुलाचे गर्डर आज दाखल झाले आहे। गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे। गर्डर पुलावर सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये चांगली जुंपली। संध्याकाळी मनसेचे कार्यकर्ते आमदार राजू पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, अशोक मांडले वडवली पुलानजीक पोहोचले। त्यांनी पुलाला लावलेले पत्रे उकडून फेकून दिले, पुलाचे उद्घाटन केले। मनसे कार्यकर्त्यांनी फटाकडे फोडून जल्लोष साजरा केला। पुलावरून त्वरित वाहतूक सुरू झाली। काही लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते। पुलाचे लोकार्पण KDMC आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होते। ते आले नाही। त्यांच्या जागी मनसे आमदार राजू पाटील पोहोचले होते। काही कारणास्तव आजचा लोकार्पण कार्यक्रम जो पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होता तो रद्द झाला। नागरिकांना ताटकळत ठेवण्यापेक्षा पूल खुला व्हावा यासाठी या पुलाचे लोकार्पण केले असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले। वडवली शहराचा ब्रिज आहे, जो फाटक क्रमांक 47 आहे। गेल्या 11 वर्षापासून हा ब्रिज तयार होत होता, म्हणजे रेल्वे आणि पालिकेच्या संयुक्त विद्येमध्ये या ब्रिजचं काम चालू होतं। रेल्वेने त्यांचं काम करून ब्रिज असा अधांतरी लटकत ठेवलेला। मागेच आमच्या काही सहकाऱ्यांनी, प्रकाश भोईर साहेब असतील आमचे माजी आमदार, आणि त्यांनी इथे आंदोलन पण केलं होतं की हा ब्रिज लवकरात लवकर व्हायला पाहिजे। परंतु तो झाला, त्यानंतर स्पीड पण वाढला। परंतु 11 वर्ष लागलेले या ब्रिजचं आज ओपनिंग होती, त्याचे आम्हाला निमंत्रण आलेलं रितसर, आणि आज अचानक आम्हाला समजलं की इथल्या काही लोकप्रतिनिधींना मंत्र्यांना इथे वेळ नाही आहे आज, म्हणून तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि त्याची तारीख पण जाहीर केली नाही आहे। म्हणून आम्ही इथे सर्व लोकांना घेऊन इथे आज याचा औपचारिक लोकार्पण केलेलं आहे, लोकांसाठी केलेलं आहे। ते मला वाटतं लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा। यांना जेव्हा उद्घाटन करायचं असेल तेव्हा आम्ही परत येऊन परत उद्घाटन करू। परंतु अशा गोष्टीसाठी अशी कामं खोळंबट ठेवणं योग्य नाही आहे। हा जो ब्रिज रेल्वेवरती बनलेला आहे, या फाटकामुळे काही आपल्या ट्रेन स्लो होत आहेत, त्यांच्या फेऱ्या कमी होत आहेत। म्हणजे याचा फरक फक्त रोडवरनं जाणाऱ्या प्रवाशांनाच नाही तर लोकलने प्रवास करणाऱ्यांना पण होत असतो। म्हणून अत्यंत महत्त्वाचा असा हा पूल एखाद्या उद्घाटनासाठी खोळंबट ठेवणं आम्हाला तरी पटलं नाही, म्हणून आज त्याचं ओपनिंग केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।